हरि ओम, मी नीताबेरा जयकर सिंह जाधव, उपासना केंद्र गोळेश्वर करा. तर माझा मुलगा ओंकार सिंह जाधव यानं बी ई मॅक केलेलं आहे आणि आता आपण पाहतच आहोत की मॅकॅनिकल क्षेत्राला खूपच म्हणजे उतरती कळा थोडक्यात म्हटलं तर आलेली आहे. आणि त्यानं 1.5 वर्ष जॉब केला परंतु त्याला तो मान्य नाही झाला, त्याला ते आवडलं नाही जॉब. नंतर त्याने तो जॉब सोडला आणि मग तो स्पर्धा परीक्षा द्यायला लागला. कोरोना काळात बापूने त्याला बरोबर घरी आणलं आणि मग त्यावेळेमध्ये तो स्पर्धा परीक्षा द्यायला लागला. आणि ह्याच्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे, आपण बघतोच आहोत सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये. त्याचे रिझल्टही अजून त्या परीक्षांचे आलेले नाहीत, काही नाहीत, म्हणजे एवढा डिले चालला आहे. त्यामुळे त्याला मी म्हटलं आपल्याला थांबण्यात काही अर्थ नाही, आपण तो वेगळं काहीतरी शोधलं पाहिजे. मग त्यांना तर मग त्यांना नंतर विचार केला, ठीक आहे मग आपण वेगळं क्षेत्र निवडूया. मग त्यांना त्याचे काय काय मित्र सिड्याक म्हणजे आय टी क्षेत्राकडे वळले. बरीचशीच इंजिनिअरिंगची मेकॅनिकलची मुलं आय टी क्षेत्राकडे वळलेत. मग तो म्हणला बरं ठीक आहे, एवढी एवढी फी लागेल, ठीक आहे म्हणलं आपण भरूया, करूया आपण प्रयत्न. मग त्यानं काय केलं, काय काय मुलं वर्षभर परीक्षा देऊन एंट्रन्स दिल्यानंतर त्यांना सिड्याक भेटतं. आणि ह्याचा अनुभव असा की ह्याला मी जानेवारीला त्याला म्हटलं तू सोडून दे आता सगळ्या गव्हर्मेंटच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा सोडून दे ना, तर तू चल म्हटलं ह्याच्याकडे आणि तू वेळ नको घालू. आणि त्याला म्हटलं मग त्या क्षणी त्याने निर्णय दिला, ठीक आहे म्हणजे बघ आता जानेवारी महिना आहे, एखाद वेळ कदाचित मला चालू पण झालेले असतील कोर्सेस, तू बघ ऑनलाईन. मग त्याने ते चेक केलं तर पुढच्याच 15 दिवसामध्ये ते कोर्सेस ओपन होणार होते, म्हणजे पुढचे 6 मंथचे. मग त्याने काय केलं, फक्त 6 दिवस रेफरन्स घेतला, ऑनलाईन पाहिलं, कुठं मित्रांना ह्या मित्राला विचारता, असं 6 दिवसच फक्त त्यांना अभ्यास केला. आणि ह्या परीक्षा देऊन वर्षभर परीक्षा देऊन सुद्धा काय काय मुलांना 1000 म्हणजे 1000 त्यांचा रँक लागतो. आणि ह्यानं फक्त 6 दिवसामध्ये अभ्यास केला आणि त्या ह्या वेळेमध्ये सुद्धा तो 1 दिवस आजारी पडला, त्याला ताप वगैरे म्हणजे थोडं प्रॉब्लेमॅटिकच होतं, तरीसुद्धा त्याचा रिझल्ट तो 1000 आतमध्ये आला आणि त्याला पुण्याला आकुर्डी या ठिकाणी ॲडमिशन सिड्याकला भेटलं. आणि आता तो सध्या त्याचा कोर्स चालू आहे आणि अजून 2 महिने त्याचे बाकी आहेत. तो आता हा अनुभव सांगायला मला खूप म्हणजे त्याला त्याबद्दल तो बापूंचा खूप आभारी आहे, अंबज्ञे बापू, श्रीराम अंबज्ञे. आणि अशा हा शेवटची बॅच आहे ऑनलाईन, आणि त्याला अकोर्डीला भेटला असताना सुद्धा ही ऑनलाईन शेवटची बॅच आहे आणि तीही घरून, म्हणजे बापूने किती सगळी सोय करतो आपली. अंबज्ञे श्रीराम अंबज्ञे बापू.